1680 मध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर औरंगजेबानी आपल्या सैन्यासहित महाराष्ट्रामध्ये तळ ठोकला तेव्हाची ही गोष्ट आहे. मुंबईवरचा सगळ्यात अद्भुत आणि जीवघेणा हल्ला हा आफ्रिकन लोकांनी केला होता. स्थानिक लोकांची एक सशस्त्र टोळी बनवली जी मुंबईला वाचवू शकत होती आणि ह्या टोळीमध्ये स्थानिक कोळी आणि भंडारी समाजाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. नमस्कार, माझं नाव आहे भरत गोठोसकर आणि आपण बघत आहात गोष्ट मुंबईची. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यामध्ये मुंबईकरांना कितीतरी हाल सोसावे लागले होते. पण मुंबईच्या इतिहासामध्ये असे कित्येक हल्ले इथल्या नागरिकांनी पाहिले आहेत. अरब, अफगाण, इंग्रज, पोर्तुगीज आणि डच अशा वेगवेगळ्या लोकांनी मुंबईवरती हल्ला केला होता. पण माझ्या मते मुंबईवरचा सगळ्यात अद्भुत आणि जीवघेणा हल्ला हा आफ्रिकन लोकांनी केला होता. मी 17व्या शतकातली गोष्ट करत आहे, जेव्हा युरोपामधले वेगवेगळे देश भारतामध्ये व्यापार केंद्र बांधण्याच्या पाठी लागले होते. सुरुवात केली पोर्तुगीजांनी, त्यांच्या पाठोपाठच इंग्रज आणि डच आलेत. डेन्मार्कसारखं राष्ट्रसुद्धा भारतामध्ये यायला लागलं आणि सगळ्यात शेवटी आलेत ते म्हणजे फ्रेंच. जरी तेव्हा त्यांना राज्यकर्ते बनण्याची हाव असली तरी तेव्हा तेवढी कुवत त्यांच्याकडे नव्हती. 1661 मध्ये पोर्तुगलच्या राजाने आपल्या बहिणीची म्हणजे कॅथरीन ब्रिगांजाची सोयरीक ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स ह्याच्याबरोबर केली आणि त्याच्या हुंड्यामध्ये ही 7 बेटं इंग्रजांच्या हातात आलीत. मुंबईच्या आधी मसुलीपट्टणम, मद्रास, सुरत, दाभोळ, राजापूर ही बंदरं इंग्रजांकडे होती. 1680 मध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर औरंगजेबानी आपल्या सैन्यासहित महाराष्ट्रामध्ये तळ ठोकला तेव्हाची ही गोष्ट आहे. इंग्रजांचं मुख्य व्यापार केंद्र होतं सुरतेला. सुरत हे त्यावेळी भारतातलं सगळ्यात मोठं बंदर होतं आणि ते मुघलांच्या हातामध्ये होतं. मुघलांची हजला जाणारी जहाजं इथूनच सुटत होती. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचे लंडनच्या मुख्यालयातले संचालक होते सर जॉजाया चाइल्ड आणि त्यांचेच भाऊ होते सर जॉन चाइल्ड, जे भारतामध्ये कंपनीचा कारभार सांभाळायचे. दोघेही भाऊ खूप मगरूर होते आणि त्यांच्या स्वतःबद्दल भ्रामक कल्पना होत्या. जोजायला वाटलं की बंगालमध्ये सुद्धा इंग्रजांचं एक व्यापार केंद्र असलं पाहिजे. त्या काळामध्ये बंगाल मुघलांच्या खालती होतं आणि त्यांचा सुभेदार होता शाहिस्ते खान. हो, तोच शाहिस्ते खान ज्याची 3 बोटं शिवाजी महाराजांनी पुण्याच्या लाल महालामध्ये कापली होती. इंग्रजांचा हट्ट होता की त्यांच्या मालावरती मुघलांनी कर लावला नाही पाहिजे आणि हे मुघलांना बिलकुल मान्य नव्हतं. ह्या दोन्ही चाइल्ड बंधूंना नाही हे ऐकण्याची सवय नव्हती, म्हणून त्यांनी हजला जाणाऱ्या मुघलांच्या जहाजांना त्रास द्यायला सुरुवात केली. नंतरचं चक्क त्यांनी बंगालवरती हल्लाही केला. या हल्ल्यामुळे शाहिस्ते खान थोडा नरमला आणि त्यांनी परत वाटाघाटी सुरू केल्यात. त्याच काळात मुंबईमध्ये इंग्रजांनी त्यांच्या टांगसाळमध्ये त्यांची नाणी बनवायला सुरुवात केली. हे मुघलांना बिलकुल पसंत नव्हतं, कारण त्यांचं मत होतं की मुघलांचीच नाणी फक्त चलनात असली पाहिजेत. ह्या मुद्द्यावरून इंग्रज आणि मुघलांमध्ये तेढ निर्माण झाली. तेव्हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरचं मुघलांचं नौदल जे होतं ते सिद्ध्यांच्या हातात होतं. सिद्धी हे मुळात आफ्रिकेहून आलेले होते. आता जिकडे सोमालिया आणि इथोपिया ही राष्ट्र आहेत त्या भागाला पूर्वी हप्सन असं म्हणायचे आणि तिकडून आलेले हे सिद्धी लोक होते, म्हणून त्यांना कधीकधी हप्शी असंही म्हटलं जायचं. मुंबईच्या दक्षिणेला एक जंजिरा नावाचा किल्ला आहे, ते त्यांचं सत्ता केंद्र होतं. जॉन चाइल्ड तर एवढा माजला होता की त्यांनी सुरतेहून मुंबईला येताना 2 सिद्ध्यांची जहाजं जप्त केलीत आणि इकडे घेऊन आला. हे जे आक्रमक स्वरूप इंग्रजांचं होतं ते औरंगजेबाला बिलकुल आवडलं नव्हतं. औरंगजेबाने भारतातली इंग्रजांची सगळी व्यापार केंद्र जप्त करायचं ठरवलं आणि सिद्ध्यांनी मुंबईवरती हल्ला सुरू केला. पहिला हल्ला शिवडीच्या किल्ल्यावरती झाला. त्याच्यानंतर सायन, माहीम, वरळी, माझगाव असे 1-1 किल्ले सिद्ध्यांनी बळकावले. माहीम, परळ, माझगाव इथल्या ज्या वस्त्या होत्या तिकडे त्यांनी लोकांना छळायला सुरुवात केली.
परळमध्ये पोर्तुगीज काळापासून जेसुईट पादऱ्यांचा एक मठ होता. आश्चर्य म्हणजे स्वधर्मी इंग्रजांना मदत करायचे सोडून त्यांनी त्यावेळेला हल्लेखोरांना मदत केली होती. शेवटी मुंबईच्या मूळ बेटावरती सिद्ध्यांच्या टोळ्या आल्यात आणि त्यांनी डोंगरीचा किल्ला काबीज केला. डोंगरीचा किल्ला म्हणजे नक्की कुठे, तर आता जिकडे छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे त्याच्या पाठी सेंट जॉर्ज हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी हा किल्ला होता. तेव्हा पूर्ण मुंबई शहर हे 1 किलोमीटर लांबीचं आणि 1/2 किलोमीटर रुंदीचं होतं, म्हणजे ज्या भागाला आपण फोर्ट म्हणतो तो. पण त्या काळामध्ये मुंबईच्या शहराला तटबंदी नव्हती. आता इंग्रजांच्या हातात फक्त बॉम्बे कॅसल उरला होता आणि तो छोटा असल्यामुळे मुंबईचे 10,000 नागरिक जे होते ते त्याच्यामध्ये मावणं अशक्य होतं. शेवटी जॉन चाइल्डला औरंगजेबाची माफी मागण्याशिवाय कुठलाही पर्याय उरला नाही. औरंगजेबाने इंग्रजांच्या पुढे 2 अटी ठेवल्यात. पहिली म्हणजे 1.5 लाख रुपयाची खंडणी दिली पाहिजे. ही खूप मोठी रक्कम होती, म्हणजे आत्ताच्या तुलनेमध्ये अब्जावधी रुपये. आणि दुसरी अट म्हणजे जॉनला त्याच्या पदावरून काढून टाकलं पाहिजे. ह्या दोन्ही अटी त्याच्याकरता खूपच लज्जास्पद होत्या. पण इंग्लंडला जाण्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला आणि तिकडे त्याला नामुष्कीचं जीवन जगण्याची पाळी आलीच नाही. त्याची समाधी कुलाब्याला बांधली गेली आणि कुलाब्याला दीपगृह बांधायच्या आधी नाविक जेव्हा मुंबई बंदरात यायचे तेव्हा खूण म्हणून हीच समाधी वापरायची. मुघलांबरोबर संधी झाल्यावरती हुगळीवरती त्यांना 3 गावं व्यापारी केंद्र बांधण्याकरता मिळालीत. त्या 3 गावांचंच नंतर रूपांतर झालं, ते म्हणजे कलकत्ता शहरामध्ये, जी नंतर इंग्रजांची भारतामधली राजधानी झाली. तुम्हाला जर वाटत असेल की ही खंडणी दिल्यावरती सिद्धी लोक मुंबईमधून निघून गेले तर ते एकदम चुकीचं आहे. आणखी 2 वर्ष ते माझगावमध्ये रेंगाळत राहिलेत आणि स्थानिकांना त्रास देत राहिलेत. दुष्काळात 13वा महिना म्हणजे तेव्हाच मुंबईमध्ये प्लेगची साथ आली आणि ब्रिटिशांच्या सैन्यामधले बहुतांश लोक आजारी पडलेले होते. मग मुंबईला या संकटापासून वाचवणार कोण? तर त्याचवेळी एक नाईट इन शायनिंग आर्मर उभा राहिला. मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या पहिल्या पारशांपैकी होते डोराबजी नानाभाई. ते इंग्रजांना त्यांचं प्रशासन चालवण्याकरता मदत करायचे. त्यांच्यानंतर त्यांच्या रुस्तुमजी नावाच्या मुलांनी त्यांची जागा घेतली आणि मुंबई वाचवण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली. त्यांनी स्थानिक लोकांची एक मिलिशिया बनवली. मिलिशिया म्हणजे सेना म्हणता येणार नाही, पण एक सशस्त्र टोळी बनवली जी मुंबईला वाचवू शकत होती. आणि ह्या टोळीमध्ये स्थानिक कोळी आणि भंडारी समाजांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ह्या टोळीला लढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यांनी माझगावमधून सिद्ध्यांना हकलवून लावलं. पण जाता जाता सिद्ध्यांनी माझगावचा किल्ला उद्ध्वस्त करून टाकला. ह्याचा अर्थ काय की मुंबईचे जर वेगवेगळे समाज जर एकत्र आले तर मुंबईवरती आलेलं संकट सहज संपुष्टात आणता येतं. सिद्धी गेल्यावरती इंग्रज सरकारनी जेसुईट पादऱ्यांना त्या मठामधून हकलवून लावलं आणि त्या मठाचे नंतर रूपांतर गव्हर्नरच्या निवासस्थानामध्ये झाले. आज त्याच वास्तूला आपण हाफकिन इन्स्टिट्यूट म्हणून ओळखतो. इतिहासकार ह्या पूर्ण युद्धाला फर्स्ट अँग्लो इंडियन वॉर असं मानतात, म्हणजे भारतीय आणि इंग्रजी लोकांमधली पहिली लढाई. आणि ही चाइल्ड बंधूंच्या मूर्खपणामुळे सुरू झाली म्हणून काही लोक ह्यांना चाइल्ड्स वॉर असं सुद्धा म्हणतात. आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की औरंगजेबाचं एक आफ्रिकन नौदल होतं ज्यांनी मुंबईवरती हल्ला केला होता? आपल्याला हा भाग कसा वाटला ह्याची प्रतिक्रिया खालती कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. जेव्हा इंग्लंडची क्रिकेट टीम भारतामध्ये पहिल्यांदा टेस्ट मॅच खेळण्याकरता आली तेव्हा मुंबईमध्ये स्टेडियमच नव्हतं. चित्रकार क्रुझोनी गव्हर्नरला विचारलं की तुम्हाला सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे जमा करायचे आहेत की स्वतःचं नाव मुंबईमध्ये अमर राहिलेलं पाहिजे. मंत्री महोदय भडकलेत आणि त्यांनी CCIच्या नाकावर टिचून एक नवं स्टेडियम बांधायचं ठरवलं.